छत्रपति शिवाजी महाराजांबद्दल बोलले जाते की इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणावर मनापासून प्रेम करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांनी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. देवघर फाटा येथे शिवजयंती निमित्ताने देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले. यावेळी देवगड फाटा येथील तसेच तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती निमित्त आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिकांनी परिश्रम घेतले. MCN न्यूज करिता मंगेश निकम. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व शिवभक्त आणि या शिवभक्तांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणाकणावर मनापासून प्रेम करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, पितुर जन्मले येथे हे जरी खंत आहे, पितुर जन्मले येथे हे जरी खंत आहे, तरी या शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे. रयतेची सेवा करून, प्रजेची सेवा करून, धर्माची सेवा करून सामान्य मनुष्याला देवत्वाला प्राप्त करून घेता येतो याचं एक उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता नुकतंच भारतीय नौसेनेच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला स्थान देण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं भारतीय नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आजही गुगलवर जर सर्च केलं फादर ऑफ इंडियन नेव्ही तर उत्तर मिळतं छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं कार्य हे असामान्य कार्य आहे. स्वराज्य निर्माण करण्यासाठी शत्रूंवर तुटून पडणारी सुनामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. सर्व सामान्यांच्या हक्कासाठी, रयतेच्या सुखासाठी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये फिरणार वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण चारिधाम यात्रा करतो, उन्हाळ्यामध्ये आनंद घेण्यासाठी गोवा सारख्या ठिकाणी जातो, परंतु खरं सांगू खरा आनंद आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊ. शिवजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवभक्त मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करतायत. आज इकडे तिकडे शिवजयंतीचा उत्सव संपन्न होतोय. शिवभक्तांच्या अंतकरणामध्ये मनस्वी आनंद आहे. परंतु हा उत्सव एका दिवसापुरता नसावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण शिवभक्तांनी अंगीकारावेत आणि आपल्यामध्ये देखील सकारात्मक बदल करून घ्यावा हेच खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी.